केंद्र शासनाद्वारे आजादी का अमृत महोत्सव उपक्रम राबवण्यात येत आहे। त्याअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान असून सोलापूर जिल्ह्यातील उमेद अभियानच्या महिला प्रभाग संघांना तिरंगा झेंडे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते। सोलापूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा झेंडा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दीप प्रज्वलन व फीत कापतेवेळी महिला अधिकाऱ्यांना उद्घाटनाचा सन्मान दिला। यावेळी झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, उमेद अभियान व्यवस्थापक सचिन चौरे, जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी, राहुल जाधव, संतोष डोंबे, भगवान कोरे, सुजाता मानगावकर, शीतल मंता, सूरज रत्न नदाफ, पूनम दुधाळ, प्रमोद चिंचुरे, सादिक शेख, पोपट चौधरी आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना झेंडे मुबलक आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात राजमुद्रा महिला प्रभाग संघाच्या वतीने झेंडा विक्री केंद्र सुरू असून कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांनी झेंडे विकत घ्यावेत आणि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन केले आहे। ध्वज विक्री केंद्र उभारण्याची कारवाई सुरू आहे। या अंतर्गत राजमुद्रा महिला संघ जे आहे त्यांनी आज कलेक्टर ऑफिसमध्ये स्टॉल उभारलेला आहे, त्याचं आता रजिस्टर उद्घाटन झालेलं आहे। तिथे मुबलक प्रमाणात आणि माफक दरामध्ये झेंडे उपलब्ध आहेत, म्हणजे सर्व नागरिकांना तिथे जे अभ्यागत येतात त्यांना विनंती आहे की त्यांनी हे झेंडे खरेदी करावे असतील ते माफक दरामध्ये आहेत आणि 13 ते 15 या कालावधीमध्ये घर घर तिरंगा या अभियानांतर्गत आपल्या घरी आपले शेजारचे आपले मित्र यांना सगळ्यांना प्रेरित करून झेंडे उभारावे अशी मी विनंती।